एकदा रात्र झाली आणि तो बाहेर नारळ फोडण्याचं दगड मूर्तीला म्हणाला, किती चांगले दिवस आहेत तुझे, किती छान चाललं तुझं, लोक तुझे अभिषेक करतात, तुला पेढे ठेवतात, तुझं एवढं सगळं पुढं पुढं करतात, आणि माझं काय, मला त्याच वेदना आज सहन करावं। तर मित्रांनो, लर्न फ्रॉम स्टोरीजच्या आणखी एका एपिसोडमध्ये तुमचं स्वागत आहे। तर मित्रांनो, या लर्न फ्रॉम स्टोरीज या सिरीजमध्ये आपण गोष्टींमधून काहीतरी नवीन शिकत आहे आणि यावेळेस आपण आणखी एक इंटरेस्टिंग स्टोरी घेऊन आलो आणि यातून नक्कीच तुम्हाला खूप काही शिकायला भेटेल असं मला वाटतं। आणि मित्रांनो, जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ बघत असाल तर लाईक करायला विसरू नका। तर मित्रांनो, सुरू करूया। मित्रांनो, आजची जी स्टोरी आहे ती आहे दोन दगडांची। आपण जे दगड म्हणतो ज्याच्यावर मूर्तिकार छन्नी आणि हातोड्याने त्याची मूर्ती बनवतो, त्या दोन दगडांची गोष्ट आहे। तर मित्रांनो, एकदा काय होतं, एका मूर्तिकार जंगलामध्ये जातो आणि त्याला दोन सारखेच आकारचे दगड दिसतात आणि त्याच्या डोक्यात लगेच क्लिक होतं की आपण याच्यापासून एक खूप सुंदर देवतेची मूर्ती बनवू शकतो। आणि ते दोन्ही दगड बैलगाडीमध्ये त्याच्या याच्यावर घेऊन येतो, जिथे तो त्याची मूर्ती बनवत असतो त्या ठिकाणी घेऊन येतो। तर मित्रांनो, काय होतं, एक दोन दिवसांनी तो त्या दगडांवर काम करायला सुरुवात करतो। तोडतो तो पहिला दगड घेतो आणि त्याच्यावर छन्नी आणि हातोड्याने घाव घालायला सुरुवात करतो। त्या दगडातून आवाज येऊ लागतोय, मला त्रास होतोय, हे बंद कर। तो परत एकदा छन्नी हातोड्याने मारतो आणि त्याला परत एकदा आवाज येतो, मला त्रास होतोय, हे बंद कर। असं 5-6 वेळा झाल्यानंतर त्याला खरंच वाटतं, हा दगड कस काय बोलतोय, याच्यातून आवाज कस काय येतोय आणि ही कस काय घडतोय। तो पूर्ण चकित होऊन जातो की दगडामधून कस काय आवाज येतो। तो बरेदा धाव घालतो, परत त्याला आवाज येतो की मला त्रास होतोय, हे बंद कर। शेवटी तो ते दगड साईडला ठेवून देतो आणि त्याचाच दुसरा दगड घेतो। नंतर तो त्या दगडावर घाव घालायला सुरुवात करतो आणि घाव घालत घालत काही वेळानंतर त्याची एक सुंदर मूर्ती तयार। ती मूर्ती चांगली रंगवतो आणि विकण्यासाठी त्या साईडला ठेवतो। काही दिवस गेल्यानंतर एक व्यक्ती त्याच्याकडे येतो आणि तो मूर्ती बघतो की फार सुंदर मूर्ती आहे। नंतर तो म्हणतो की आमच्या गावात एक आम्ही मंदिर बांधतोय, यासाठी आम्हाला ही मूर्ती पाहिजे। तेव्हा तो मूर्तीकार म्हणतो, घेऊन जा, काय अडचण नाही, त्या मूर्तीचं तो मूल्य सांगतो आणि ती मूर्ती त्याला देतो। नंतर त्या माणसाच्या लक्षात येतं की यात मूर्तीसारखा एक दगड साईडला पडलेला आहे आणि त्याच्यावर काहीतरी घाव घातलेले आहे। मग तो मूर्तीकाराला विचारतो की या दगडावर तुम्ही काम सुरुवात केली होती, पण हे बंद का गेलं, हा पण दगड फार छान आहे, याच्यावर पण तुम्ही मूर्ती करू शकता, मग हा दगड का असा ठेवला। तर मूर्तीकार त्याला रिअल परिस्थिती सांगतो की मी जेव्हा या दगडावर घाव घालायला सुरुवात केली तेव्हा यातून आवाज यायला लागला आणि त्यामुळे मी हे काम बंद केलं। त्या माणसालाही म्हणजे विश्वास बसत नाही की असं दगडातून आवाज कसा येतो। पण तो म्हणतो की हा दगड तुम्ही मला देऊ शकता का? मूर्तीकार म्हणतो, काही अडचण नाही, घेऊन जा। आणि तो माणूस त्या दगडाचीही किंमत देतो आणि तो दगड सुद्धा घेऊन जातो। तर ते गावात देवळाचं काम झालेलं असतं आणि ती मूर्ती देवळात बसवली जाते। खूप मोठा समारंभ होतो, त्या मूर्तीवर फुलं चढवले जातात, त्याचा अभिषेक होतो आणि तो जो दुसरा दगड असतो त्यातून घाव घातल्यावर आवाज यायचा, तो दगड नारळ फोडण्यासाठी मूर्ती मंदिराच्या बाहेर ठेवला जातो। तर मित्रांनो, मंदिर सुरू केलं जातं भक्तांसाठी। प्रत्येक वेळेस जेव्हा भक्त यायचा तो त्या दगडावर नारळ फोडायचा आणि मूर्तीवर पाणी घालायचं, तर त्या दगडाला अशाच वेदना व्हायची आणि असाच तो हे करा। एकदा रात्र झाली आणि तो बाहेर नारळ फोडण्याचं दगड मूर्तीला म्हणाला, किती चांगले दिवस आहेत तुझे, किती छान चाललंय तुझं, लोक तुझे अभिषेक करतात, तुला पेढे ठेवतात, तुझं एवढं सगळं पुढं पुढं करतात, आणि माझं काय, मला त्याच वेदना आज सहन करावं। तर मूर्ती त्या दगडाला म्हणतो, जेव्हा माझ्या आधी तुला मूर्तिकाराने बनवायला घेतलं होतं तेव्हा तू त्या गोष्टी सहन केल्या नाहीस आणि आता तुला हे सगळं सहन करावं लागतं।
आणि त्या दगडाच्या डोक्यात प्रकाश पडतो. तो मूर्ती म्हणते की मी त्या थोड्या वेळासाठी गप्प बसले, जे घाव आहे ते सहन केले आणि त्यानंतर मला हे दिवस बघायला मिळाले. मी अनेक छन्या आणि हातोळ्याच्या घावातून वर आले आणि त्यानंतर माझी मूर्ती तयार झाली आणि त्यानंतर मला आज लोक अभिषेक करतात आणि पेढे चढवतात आणि तू ते घाव सहन करू शकला नाही. तर मित्रांनो, हेच आपल्या लाईफ मध्ये आहे. तुमचा आत्ता जो काळ चाललाय, जे काही 11वी 12वीला मुलं आहेत, काही लोक कोणत्या तरी एक्झामची प्रिपरेशन करतात, काही लोक त्यांच्या लाईफ मध्ये बिझनेस सेट करण्यासाठी स्ट्रगल करतात, काही लोक नोकरी करतात, तर काही लोकांचं अजूनही स्ट्रगल चालू, काही लोक त्यांच्या विद्यार्थी अवस्थेत आहेत. तर मित्रांनो, हा जो तुमचा स्ट्रगलचा काळ आहे ना, याच्यामध्ये आपल्याला कष्ट करायचे. तुमचं माझं सगळ्यांचीच हा काळ चालू आहेत, अनेक लोकांचा याच्यापेक्षा वाईट दिवस चालू आहेत. या दिवसांमध्ये आपल्याला स्टेडी राहायचंय, आपल्याला जे आपलं घाव पडत आहेत ते सहन करायचे आहेत आणि याच्यातूनच आपण एक मूर्ती तयार होणार आहोत आणि आपण एक सक्षम तयार होणार आहोत. जो पेन शब्द आहे ना, पेन हा अत्यंत लोकांना वाटतं हा निगेटिव्ह वर्ड आहे, पण पेन म्हणजे पॉझिटिव्ह वर्ड. ज्या लोकांना पेन सहन करतात तिथूनच आपण एक चांगलं आपलं व्यक्तिमत्व तयार होत असतं, नवीन एक पर्सनॅलिटी तयार होत असत. जेव्हा आपल्यावर अशी परिस्थिती येते किंवा एक आपण पेन सहन करतो, हे घाव सहन करतो, त्या काळानंतर आपली जी स्टेज असते ना, ती पहिल्यापेक्षा आपण नक्कीच इम्प्रूव्ह झालेलो असतो आणि आपल्या या गोष्टी लक्षात येत नाहीत, पण ह्या गोष्टी सगळ्या घडलेल्या असतात आणि आपण इम्प्रूव्ह झालेलो असतो. त्याच्यामुळे कोणत्याच गोष्टीत माघार घेऊ नका, जे चाललंय ना, एन्जॉय द प्रोसेस, यू कॅन डू इट. म्हणजे हे तुम्ही करू शकता, फक्त तुम्हाला स्टेडी राहायची गरज आहे आणि त्याच मूर्तीप्रमाणे तुमची मूर्ती तयार होऊ शकते. फक्त गोष्टी सहन करायला शिका. अनेक सक्सेसफुल लोकांनी हेच केलंय, त्यांच्या लाईफमध्ये त्यांनी स्ट्रगल केला. जेव्हा सचिन तेंडुलकर जेव्हा एवढा सराव करायचा, 15-15 घंटे काम करायचा, सराव करायचा नेटमध्ये, तेव्हा त्याला कोणी विचारणार नाही. पण एका स्टेजवर गेल्यावर त्याला अनेक लोक विचारायला लागले. म्हणजे तुमचा जो सर्वायवलचा काळ असतो ना, याच्याबद्दल तुम्हाला अनेक लोक विचारणार नाहीत, तुमची दखल घेणार नाहीत, पण तुम्हाला करायचंय आणि नक्कीच आपण सगळे करणार आहोत. तर मित्रांनो, नक्कीच हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि या लर्न फ्रॉम स्टोरीज ह्या सिरीज मधून काहीतरी शिकायला मिळत असेल, तर नक्कीच आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जे नवीन असतील त्यांनी नक्कीच कमेंट सेक्शन मध्ये कळवायला विसरू नका की व्हिडिओ कसे वाटतात. नक्कीच तुमच्या कमेंटमुळे, तुमच्या सबस्क्राईबमुळे मला मोटिवेशन मिळतंय आणि नक्कीच तुम्हाला चांगल्या चांगले व्हिडिओ मी प्रोव्हाइड करू शकतो. मित्रांनो, नक्कीच हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. धन्यवाद.